राज्यातला सर्वात मुसळधार पावसाची नोंद ही गेल्या 24 तासातली म्हणावी लागणार आहे. गेल्या 21 तासामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर गावामध्ये तब्बल 277 मिलीमीटर इतक्या पावसाची उच्चांकी पावसाची नोंद झालेली आहे. आपण सध्या आता उभे आहोत ह्या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये. या महाबळेश्वरच्या परिसरातही जवळपास 250 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की हा जो काही पाऊस रात्रभर मोठ्या प्रमाणात कोसळतोय त्याच्यामुळं नदी ओढे नाले यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळतंय. आता जो काही महाबळेश्वर पाचगणीचा जो रोड आहे त्या रोडवरती ही आत्ता मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. हळूहळू हे जर असाच जर पाऊस राहिला तर मात्र हा रस्ता बंद राहीलच. त्याशिवाय आत्ता जो काही पोलादपूरचा जो काही आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर पोलादपूर रोड या रोडवरती ही मोठी भली मोठी दरड ही रात्री 10 वाजता पडलेली आहे आणि ती दरड काढण्याचं ती आता पहाटेपासून प्रशासकीय यंत्रणेनं काम सुरू केलेलं आहे. मात्र ही दरड एवढी मोठी आहे की ह्याचा जो कालावधी आहे दरड काढण्याचा तो मात्र वेळ लागू शकणार आहे. एकंदरीतच या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमुळे मात्र संपूर्ण वाहतूक ह्या परिसरातील विस्कळीत झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. सध्या महाड नाका म्हणून जो महाबळेश्वरमधला जो भाग आहे त्या ठिकाणी आत्ता प्रशासकीय यंत्रणेनं रस्ता बंद करून त्या ठिकाणाहून जाण आंबेनळी घाटामार्गे जाणारी संपूर्ण वाहतूक ही थांबवलेली आहे. रस्त्यांवरती वाहने थांबलेली आहेत. एकंदरीतच पाऊस नाही आपण असं सध्या चित्र होतं. कोयना नदीमध्ये कोयना धरणामध्ये पाणी अवघ्या 25% होतं. असं असताना आता जो काही आता पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय एका बाजूला आनंदाची गोष्ट असली तरी आता हा पाऊस सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत करू शकतो असं एकंदरीत सध्या आता बोललं जात आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.